मराठी वरती आपले सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम, पाहूया आजच्या ठळक घडामोडी। प्रथमवागी दिवंगत काकावर स्मृतीगे स्मरिसुता इवत्तिन दिवस महाराष्ट्र राज्यद विधानसभे चुनावणेय निमित्तवागी ಈ ಒಂದು ಜೋ ತಾಲೂಕಿನ ವಿಧಾನಸಭೆಯ ಚುನಾವಣೆಯ ಪ್ರಚಾರದ ನಿಮಿತ್ತವಾಗಿ ಈ ನಮ್ಮ ಸಂಕ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಆಗಮಿಸಿದಂತ ನಮ್ಮ ಲೋಕಪ್ರಿಯ ಖಾದರಾದಂತ ಮಾನ್ಯ ಶ್ರೀ ವಿಶಾಲದ ಪಾಟೀಲ್ ಅವರೇ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಮತಯಾಚನೆಯನ್ನು ಮಾಡಲು ಬಂದಂತ ಈ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನ ಅಂದರಾದಂತ ಏಕಮರದಾದ ಸಾವಂತ ಅವರೇ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ರಾಷ್ಟ್ರವಾದಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಹಾಗೂ ಶಿವಸೇನಾ ಠಾಕರೆಗಟ್ ಎಲ್ಲ ಈ ಮಹಾವಿಕಾಸ ಆಗಾಡಿಯ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳೇ ಕಾರ್ಯಕರ್ತರೇ ಹಾಗೂ ನನ್ನ ಪ್ರೀತಿಯ ಮತದಾರ ಬಂಧು ಭಗಿನಿಯರೇ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ನಮ್ಮ महाविकास आघाड़िया उम्मीदवार इक्कमरद सावंत ना वंदे विनती मोती इन नम संघ विश्वास और नाम विश्वास इट ना सत्य पर्स्थिति मतलब संघद यार भी होली ए तुम्हारे विश्वास नहीं बरबर ना दादा मनो संगत आम्मी जेवड़ा विश्वास दाखो तुम्हाला ह्या पुढे त्या विश्वास बघून मागा जे झालंय आमच्या गावाचा तोटा हा 5 वर्षांमध्ये ते बॅकलॉग तुम्ही भरून घ्यायचं कोण आमच्या गावाच्या विकासासाठी तुम्ही व्याजासकट आम्हाला मदत करायला पाहिजे एवढं तुमच्याकडून आम्हाला वचन पाहिजे। राजकारणी येते जाते कोण इकडे फिरते कोण इकडे जाते आम्हाला महत्त्वाचे नाही। आम्ही जर एकदा विश्वास ठेवला परंतु तुम्ही त्या विश्वासाचा आम्हाला सोनं करून द्यायला पाहिजे कारण आम्ही एका हाताने आज खाका नाही म्हणून आम्ही कमी आहे परंतु त्याचा पूर्ण भरणा तुम्ही आमच्यासाठी करून द्यायला पाहिजे। मी ह्या अफिडेविट मी समोर इथं घालतो। ओय दादा अफिडेविट साक्षीदार तुम्ही फक्त आमचं काम कुठेही होतंय मला मान्य नाही म्हणजे माझं काम कुठेही जाऊ दे माझं मी अधिकाऱ्यांना धरतो जातो परंतु आमच्या सर्वसामान्य माणसांचं काम व्हायला पाहिजे ही माझं मत आहे। आम्हाला कुठेही जाऊ दे प्रत्येक पक्षात काकांचं म्हणजे माणसं आहेत प्रत्येक ऑफिसमध्ये काकांचं माणसं आहे माझं काम कुठेही अडवत नाही। का सांगतो तेवढं काकांनी त्यांना मदत केली कुठले अधिकारी असू दे म्हणजे कोणी पक्षात कोणीही मोठं होते आमच्या तालुक्यातले नेता त्यांना काका मदत केले कारण काका काम करताना पक्षपात कधीच बघितलं नाही म्हणून मी फक्त तळमळतो आमच्या फक्त लोकांच्या कामा व्हायला पाहिजे कुठं हॉस्पिटल असू दे कुठं शासकीय कामात येऊ दे कुठं पोलीस स्टेशन येऊ दे कुठं तुमच्या भारतीय हॉस्पिटलमध्ये येऊ दे प्रत्येक आमच्या लोकांचं काम तुम्ही प्रामाणिकपणे जर केला आम्ही कधीच तुम्हाला विश्वासात सोडत नाही तुम्ही पण आम्हाला विश्वासात कधी सोडू नका एवढंच मी तुम्हाला विनंती करतो आणि फक्त आमच्या तालुक्या आमच्या पूर्व भागाला एवढंच आमचं तुम्हाला विनंती आहे की फक्त आम्हाला आमचं तलाव भरून द्या कारण नुसतं आम्हाला प्यायला पाणी नाही म्हणजे एवढा उन्हाळ्यात आम्हाला एवढं त्रास झालं आम्ही एवढं ग्रामपंचायत सत्ता करताना उन्हाळ्यात काय त्रास झालं हे आम्ही स्वतः अनुभवलंय कारण 3-3 शिफ्ट करून आम्ही पाणी आमच्या संघ गावात विहिरीत गोळा करून आम्ही गावाला पाणी पोहोच केलोय एवढं त्रास होतंय कारण आमच्या हक्काचं पाणी असताना सुद्धा आम्हाला एवढंही त्रास झालं। जयंत पाटील साहेबांनी आम्हाला 60 MCA पाणी जत तालुक्यासाठी पूर्व भागासाठी आम्हाला त्यांनी राखीव ठेवलाय त्या पाण्याची तुम्ही अगदी व्यवस्थित प्रामाणिकपणे तिकडे काम करून आमच्या पूर्व भागाला पाणी देणं आणि आरोग्य शिक्षण काही असू दे एक चांगल्या प्रकारे आम्हाला विश्वासात घेऊन महाविकास आघाडीचं आम्ही जयंत पाटलांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपण सर्वांनी विक्रमदादांना निवडून द्यायचं आहे म्हणून आजपर्यंत कसा होता दादा खासदार वेगळा आमदार वेगळा इथं आमदार वेगळा तिकडे खासदार असं झालं आतापर्यंत परंतु आता विशाल दादा खासदार झाले
त्यासाठी आपण इथं आमच्या तालुक्याचा आमदार दादा विक्रम दादा पाहिजे म्हणून आम्ही महाविकास आघाडीचं अगदी व्यवस्थित प्रामाणिकपणे काम करून तुम्हाला इथं दाखवणार आहे। तेवढा आम्ही तुम्हाला ग्वाही देतो। तुम्ही पण आमच्या गावाला जे आतापर्यंत तुम्ही म्हणजे झालंय ते तेवढं तुम्ही बॅकला व्याजासकट आम्हाला करून द्यावा एवढंच मी तुम्हाला विनंती करतो। आणि आमचा या कार्यकर्ता मेळावला शब्दाला मान देऊन सर्व आमच्या काका प्रेमी आमच्या प्रेम करणारे सर्व लोकांनी इथं उपस्थित राहिला त्याबद्दल सुद्धा मी सर्व आमच्या कार्यकर्त्यांना व सर्व माझं ग्रामस्थांना मी मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। योग ज्यांनी घडवून आणला ते या संख गावचे डेप्युटी सरपंच सन्माननीय सुभाष पाटील, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठासमोर उपस्थित असणारे संख गावातील आणि त्याचबरोबर या पंचकृषीतील सर्व वडीलधारी मंडळी युवक मित्र मंडळी, खरं तर जे काही सुभाष पाटलांनी आमच्याकडनं ज्या काही अपेक्षा ठेवल्या की व्याजासकट दादा तुमच्याकडनं आम्हाला मदत हवी, मी या निमित्तानं आपल्याला एवढंच सांगेन की जिल्हा परिषदमध्ये काय झालं विधानसभेत काय झालं पण त्याचं उनी धुनी इथं काढण्यात काही अर्थ नाही। पण आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आज या ठिकाणी आम्हाला सुद्धा समाधानकारक आहे, कारण एवढ्या मोठ्या संख्येनं आपण सगळेजण इथं उपस्थित आहात की जत विधानसभेची निवडणूक लागली आणि जत विधानसभेची निवडणूक लागल्यानंतर महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझी पहिल्याच यादीत उमेदवारी फिक्स झाली। पण या तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व घटक आज या निमित्तानं माझ्या बरोबर आहेत हाही सगळ्यात मोठा आनंद मला सुद्धा आहे। 2019 जे काही विधानसभेची निवडणूक झाली त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांनी की माझ्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून जी या जत तालुक्याची जबाबदारी प्रथम नागरिक म्हणून तुम्ही सगळ्यांनी सोपवली त्या जबाबदारीला साजेसं काम 2019 ते 2024 पर्यंत झालेलंही आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे। सुभाष पाटलांनी सांगितलं की व्याजा सकट, पण पाटील साहेब की गेल्या 5 वर्षात संकलन सुद्धा मोठ्या प्रमाणावर जवळजवळ 4.5 कोटीचा निधी आज या निमित्तानं या संखला दिलेला आहे। माहिती आहे की नाही तुम्हाला माहित नाही, पण वाचून दाखवू का? वाचूनच दाखवतो जरा, म्हणजे तुम्हालाही जरा मी एवढंच सांगतो की जे 2019 ते 2024 या कालावधी मी झालेले काम आरोग्य केंद्र सक्षम केलं, दुरुस्ती झाली की नाही झाली, त्याच्यानंतर वसपेट संख कोणत्या बबलात मध्ये जाणारा रस्ता 1.30 कोटी, तुमच्या स्टँडवरचे सगळे जे काही झालेलं आहे ते झालंय की नाही? हा स्टँड एवढा गेला इथं स्टँड आधी एवढा गेला आगील हा संख ते भजंत्री वस्ती 2.81 कोटी रुपयाचा आहे। ಖಡ್ನಾಳ ರೋಡ್ ಯಾವಾಗದ ಯಾಕದ ಆಗಿಲ್ಲ ಯಾನು ಇಲ್ಲೇ ಎಲ್ಲರೂ ಸುಳ್ಳು ಮಾತಾಡ್ಲಕತ್ತಿರ ಏನು
नाटेकर वस्ती बंधारा 1,15,00,000 अल्पसंख्याक मध्ये 10,00,000 चेन संख नाटेकर कुलकर्णी वस्ती जलसंधारांकडनं 1,34,00,000 निधी आहे झालं की नाही. त्याच्यानंतर गाव अंतर्गत रस्ते लक्ष्मी मंदिर ते कस्तुरी 4,50,000. त्याच्यानंतर वालीकर रस्ता कॉन्क्रिटीकरण संघ जिल्हा परिषद शाळा खोल्या संघ प्राथमिक आरोग्य केंद्र संघ ते तिल्याड रस्ता संघ मध्यम प्रकल्पातील कालवा वितरण व्यवस्था याच्यातच सगळ्यात मोठे पैशात तुम्हाला 54,00,000 रुपये आज या निमित्तानं कालवा दुरुस्त. जो कालवा संघ डॅम झाल्यापासून कधीच दुरुस्त नव्हता का होता आज तो नेहमी या निमित्तानं दुरुस्त केलाय. त्याचबरोबर लायवदेव मंदिर संघ जिल्हा परिषद कन्नड शाळा त्याचबरोबर संघ बोराळ वस्ती अंगणवाडी अशा पद्धतीचा निधी आज आलाय का नाही आलाय. म्हणजे जस इना कम दादा रे 70 वर्षना घेत निधी बंदित तिले 5 वर्षना कोट्टी देव बंदविल हंगो हेळ्रि बंदित अंद्र बंदिल तेळ्रि. त्यामुळे जास्त न बोलता की ज्या अदकले अदर मेले बरावंदी ना काका वंजरा केळकोरी वंजरा केळकोर तळीर वंजरा ज्या जितन कुठन या तालुक्याला या मोठ्या असलेल्या भूभागाला पाणी मिळण्यासाठी जी काही म्हैसाळची योजना आली त्या म्हैसाळच्या योजनेतून काय असेल ते दक्षिण पश्चिम आणि उत्तरेकडचा भाग भिजला. त्याचबरोबर पूर्वेकडे येताना तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की ज्या तुमची बबलेश्वर योजनेमधून आता तुमच्यातलं गाव एक सोडून द्या संखला तरी सुद्धा संखला 2 वर्ष पाणी आलंय सावकर आलंय की नाही आलंय बंदा देईल रेडरला सावकर 1 वर्ष बंदा दा तलाव थुंब्या दा आत्म हेळतीने हिंगे येणार इथं हेळबेड्रे ई अंतरु बंदील इथं अंतर सत्याला ई वर्ष बंदीला करे हिंकीन हिंकीन चालला बंदा दिला आणि ई सालदाग मी भरू देतो खरे अजून अडवाढकचं दुरुस्त करायच्या नादात थोडंफार जो डिस्चार्ज आपल्याकडं जो इकडे येणारा संख तलाव भरण्यासाठी येणारा जो तुमची बबलेश्वर मधन कालवा आहे त्याचा डिस्चार्ज कमी आहे हे तुम्हालाही माहिती आहे. जसा धुळकरवाडी मधन माळी वस्ती मधन येतो तिकडनं कागनेरी मध्ये जसं पाणी येतं तिकडं तिकोंडी 1 नंबर 2 नंबर तलाव भरण्यासाठी जसा जालगिरीकडनं येणारा भाग आहे तसा थोडाफार हा मधला भाग जरा कमी आहे आणि योगायोगानं तो अडवाटक्ट नादुरुस्त झाला ते दुरुस्त करण्यातच वेळ गेला. आज जे काही तुम्हालाही माहिती आहे की आज सिद्धनाथपासनं जालियापर्यंत पाणी आलं होतं जरा पुढचे 2 बंधारे भरलेही पण सांगितलं की इथं आम्ही सगळेजण उपोषणाला इथं सगळेजण तुम्ही बसला होता आम्ही तिकडं विधानसभेच्या पायऱ्यावर बसलो त्याची दखल शासनाला घ्यायला लागली की नाही लागली मग ते घेऊन आज विस्तारित योजना मंजूर झाल्या की नाही झाल्या का झालीच नाही. ठीक आहे याला सुरुवात करायला जसं आता तिकडनं काम सुरू आहे जतपर्यंत पाईपलाईन झालेला आहे विस्तारित योजनेचं जे काही स्वयंपण पद्धतीनं पाणी येणार आहे ते डिझाईन आपल्या सगळ्यांच्या साक्षीनंच मंजूर करून घेतलेलं आहे. तुम्ही हे आचारसंहितेच्या लागायच्या आधी जवळजवळ महिनाभर सगळ्या गावातल्या लोकांना मी बोलवलं तुम्ही आला नसाल पण सगळ्या गावातल्या लोकांना बोलवून खासदार साहेब ते डिझाईन दाखवलं त्या प्रत्येक गाव